भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त संत रोहिदास दर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं. संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं संत रोहिदास दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख संजय धनशेट्टी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजशेखर जेवरकर, संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वनमारे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी 1 जानेवारी निमित्त भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, तसंच पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष माशाळकर, शिवपुत्र हरवाळकर, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब उर्फ अजय राऊत, उद्योजक शिवलाल हरळेकर, मुख्याध्यापक रामण्णा माशाळकर यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. आज प्रथमतः सर्व माझ्या समाज बांधवांना, बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज नवीन वर्षाच्या शुभारंभानिमित्त संत रोहिदास संघटनेकडून संत रोहिदास दर्शिकेचं अनावरण आत्ता बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर आम्ही केलं. ह्या दर्शिकेचा वापर समाज बांधवांनी आपल्या घरात करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा.